नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीच्या व्याकरणाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला शब्दांच्या जाती अतिशय महत्त्वाचा भाग आणि नेहमी वेगवेगळे प्रश्न यावर येत असतात. याच भागाचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तसं पाहिलं तर मराठी किंवा कुठलीही भाषा बघा, भाषेचं व्याकरण, भाषेमध्ये असणारे शब्द, भाषेमध्ये असणारे वाक्य, या सगळ्यांमध्ये तो शब्द वेगवेगळी भूमिका हा निभावत असतो. उदाहरणार्थ बघा, वाक्यातील सर्वात महत्त्वाचा जर कुठला घटक असेल तर तो असतो शब्द. शब्दाशिवाय वाक्य नाही, शब्द नसतील तर वाक्य नाही. आणि अशा प्रकारे अर्थपूर्ण अशा अक्षर समूहाला शब्द असतात. उदाहरणार्थ अ ल न स हे जे काही चार अक्षर एकत्र आले, यामधून आपल्याला कुठंतरी एक अननस म्हणजे एक जो आपण जे फळ अननस, त्या अननसाची आठवण येते. आता माझा विनोद आहे, मग या वेगवेगळ्या अक्षरांना जर मी एकत्रितरित्या घेतलं आणि त्यामधून जर निश्चित असा अर्थ बोध होत असेल तर तो असू शकतो. आता मराठीच्या व्याकरणामध्ये दोन गोष्टी आहेत, प्रकृती आणि व्याकरणामध्ये शब्दांचा देवाने मला एक
शंकराने पार्वतीला वरले क्रियापद जे क्रियापद नाम विशेषण क्रिया विशेषण शब्द क्रिया अशा अनेक भूमिका शब्द पार पडत असतात म्हणून आपल्याला मराठी मध्ये शब्दांच्या किती जाती आहेत त्यामध्ये आपल्याला नाम प्रत्यक्ष करायचं तर विद्यार्थी मित्रांनो शब्दांच्या एकूण 8 जाती विकारी अविकारी विकारी अविकारी त्याचबरोबर याला सव्यय अव्यय सव्यय अव्यय आता विकारी म्हणजे काय बघ ज्या म्हणजे विकारी आणि अविकारी याचा अर्थ माहिती पाहिजे लिंग वचन विभक्तीमुळे जर बदल होत असेल तर ते विकारी असतात लिंग वचन आणि विभक्तीमुळे बदल होत नसेल तर ते अविकारी असतात ठीक आहे आता आपल्याला या विकारी मध्ये जे नाम आहे ते नाम आणि नामाचे प्रकार कोणते आहेत आणि कसे आहेत याकडे वळायचं आहे नाम आणि नामाचे प्रकार तर चला विद्यार्थी मित्रांनो आता वळूया नाम म्हणजे काय आणि नामाचे एकूण किती प्रकार पडतात विद्यार्थ्यांनो या जगामध्ये अनेक वस्तू अनेक घटक आहेत त्यामध्ये काही सजीव काही निर्जीव घटक आहेत त्या प्रत्येक सजीव किंवा निर्जीव घटकाला आपण कुठल्या ना कुठल्या तरी नावाने ओळखत असतो हाक मारत असतो अशा सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दालाच नाम असे म्हणतात बघा आता हे काय आहे म्हटलं तर हे आहे एक पुस्तक हा काय आहे म्हटलं हा आहे खडू हा हे काय आहे म्हटलं लेखणी पेन अशा वेगवेगळे वस्तू आणि त्यांना आपण वेगवेगळे नावं दिलेली असतात मग जगामध्ये सृष्टीमध्ये असे अनेक घटक आहेत ते सजीव पण असू शकतात निर्जीव पण असू शकतात अशा सगळ्या घटकांना ओळखायचं असेल तर त्याला आपण काही ना काहीतरी नाव दिलेलं असतं त्याला आपण नाव असं म्हणतो आता नामाचे एकूण प्रकार किती पहिला प्रकार आहे सामान्य नाम कॉमन नाम सामान्य नाम आता सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम अशा प्रकारे नामाचे एकूण 3 प्रकार होतात सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम तर बाळांनो आता सामान्य नाम म्हणजे काय सामान्य नाम याचे उदाहरण बघा कुत्रा नदी पर्वत म्हणजे साधी गोष्ट आहे एकाच गटामध्ये असणारे जे काही प्रत्येक वस्तू असतात ज्यांचे गुण समान असतात आता उदाहरणार्थ आणि त्याला आपण सामान्य असं नाव दिलेलं असतं उदाहरणार्थ तुमच्या वर्गामध्ये भरपूर तुमचे विद्यार्थी असतात बरोबर आहे काही मुलं असतात काही मुली असतात मुलं किंवा मुलगा असं म्हटलं की ते झालं सामान्य मुलगी म्हटलं की सामान्य नदी म्हटलं की सामान्य ज्यामधून एका खास कुठल्या तरी घटकाची ओळख आपल्याला दिसत नाही तर असे जे काही समान गुणधर्माचे घटक असतात ना त्यांच्यामधलं साम्य दर्शवण्यासाठी हा हे नाव दिलं जातं म्हणजे कुत्रा आता विशेष नाम म्हणजे काय तर विशेष नाम म्हणजे हे एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा एका विशिष्ट प्राण्याचा एका विशिष्ट घटकाचा उल्लेख होतो उदाहरणार्थ सामान्यमध्ये जर कुत्रा म्हटलं तर त्यामध्ये त्या कुत्र्यांमध्ये कोण विशेष आहे मोती कुत्रा सामान्य म्हणजे नदी
सह्याद्री म्हणजे ज्यावेळ सामान्य गुणधर्म दर्शवण्यासाठी एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्म असतात आणि त्यासाठीचे नाव दिले जाते सामान्य. एका विशिष्ट व्यक्ती घटकाचा उल्लेख दाखवायचा असेल तर विशेष आणि भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे ज्याला स्पर्श करता येत नाही, ज्याची चव घेता येत नाही, ज्यांना डोळ्याने आपण ज्या गोष्टी पाहू शकत नाही अशा काही कल्पनेने जे मांडलेले काही गुण असतात, अवस्था असतात, कृती असतात अशांना आपण भाववाचक नामे असे म्हणत असतो. आता बघा बाळांनो, यामध्ये दोन आहे पदार्थवाचक सामान्य नामाचे दोन प्रकार. एक आहे पदार्थवाचक आणि दुसरा समूहवाचक. ठीक आहे, आता पदार्थवाचक आणि समूहवाचक जे घटक. पदार्थ म्हणजे काय? द्रव पदार्थ. शक्यतो आपण जे घटक लिटर, मीटर किंवा ग्रॅम मध्ये मोजतो, मोजले जातात आणि संख्येत मोजले जात नाही असे जे काही घटक असतात, म्हणजे जे आपण कधी कधी एक लिटर तेल आणलं त्याचबरोबर असं म्हणता येते की पाच मिनिट, हां ठीक आहे. मग या पदार्थामध्ये तांबे बघा किंवा साखर, तूप, दूध हे. आता समूहवाचक नाम. समूहवाचक नाम म्हणजे काय? तर समान गुणधर्म असणारे जे वेळेस घटक एकत्रित येतात, उदाहरणार्थ कळप, सैन्य, अशा प्रकारे सामान्य नामाचे दोन वेगवेगळे प्रकार. बाळांनो तुम्हाला मी भाववाचक नाम सांगितलं, ठीक आहे. त्यापूर्वी आपण काय करूया, काही असे शब्द बघूया ज्यामधून आपल्याला सामान्य विशेष नामे ओळखते. समजा इकडे मी लिहिलं सामान्य आणि इकडे लिहिलं विशेष नाम तुमच्या लक्षात येण्यासाठी, ठीक आहे. सामान्यामध्ये लिहिलेली नदी, विशेष मध्ये गंगा. सामान्यामध्ये लिहिलं मी पर्वत, विशेष मध्ये हिमालय. सामान्यमध्ये लिहिलं मी मुलगा, विशेष मध्ये सचिन. सामान्यमध्ये मी लिहिलं मुलगी, विशेष मध्ये लिहिलं स्वाती. सामान्यमध्ये समजा मी लिहिलं शाळा, विशेष मध्ये केशवराज, ठीक आहे. म्हणजे सामान्य नाम आणि विशेष नाम हे आपल्याला कसे ओळखायचे हे लक्षात घ्या. ज्यावेळेस विशिष्ट अशी व्यक्ती, वस्तू, घटक सांगायचं असेल तर विशेष नाम आणि ज्यावेळेस काही समान गुणधर्म असतात त्यावेळेस सामान्य नाम. बाळांनो आता आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं कसं ते एक बघायचं आहे. आता भाववाचक नाम शक्यतो मुलांना कळत नाही, मग त्यासाठी काय बाळांनो काही प्रत्यय लागलेले असतात. उदाहरणार्थ सौंदर्य, पणा, ठीक आहे. य आहे, पणा आहे, ई ता ई, ई ता. आता य आता इथे मी काही दाखवलं तसे पहिले तर प्रत्यय जास्त आहे. य आहे, व आहे, पणा आहे, ई आहे, ता आहे, गिरी आहे, गिरी हे सुद्धा बघूया आपण, ठीक आहे. आता हे शब्द बघा कसे होतात. य म्हटलं की समजा सुंदर, याला जर य प्रत्यय लागला तर याच काय होत? सौंदर्य, ठीक आहे. आता पणा, पणा जर बघा, पणा ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस देव, देव
नामाचे प्रकार हे ओळखू शकतो। या तासात आपण किंवा या ऑनलाईन तासामध्ये आपण जे काही अभ्यासलं, आज आपण नामाचे प्रकार हे बघण्याचा प्रयत्न केला। नक्की तुमच्याकडे असलेल्या संदर्भ ग्रंथामधून सुद्धा तुम्ही याचा अभ्यास केला तर नक्कीच तुमच्या या ज्या काही गोष्टी आहेत त्या अधिक स्पष्ट होतील। थांबूया इथं, धन्यवाद।